अशी पक्षाची कुठलीही मागणी नाही। वैयक्तिक दृष्ट्या कोणाला काही वाटत असेल तर ते वाटणं शक्य आहे, पण भारतीय जनता पक्षाने अशी कुठलीही मागणी केली नाही। बाळासाहेबांचं स्मारक आहे, हे जनतेचं स्मारक आहे, ते जनतेचंच राहणार आहे। त्याच्या मॅनेजिंग कमिटीत कोण आहे कोण नाही आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। हे स्मारक तयार करण्याकरता त्या काळामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री असताना आम्ही कायदा करून ही जागा हँडओव्हर केलेली आहे। एमएमआरडीएतनं त्यावेळी आम्ही मान्यता दिली आणि एमएमआरडीएतनं काम होईल हे सांगितलं, त्याला निधी उपलब्ध करून दिला। त्यानंतर त्या विभागाची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांकडे आली, त्यांनी त्याला निधी उपलब्ध करून देऊन या कामाला गती दिली आणि आता ते मुख्यमंत्री झाले आहेत आणि ते मुख्यमंत्री असतानाच या स्मारकाचं काम देखील पूर्ण होणार आहे। आम्हाला स्मारकाचं काम पूर्ण होऊन ते जनतेला समर्पित करण्यामध्ये रस आहे, त्याच्या समितीत कोण आहे याबद्दल आम्हाला काही रस नाही। आज यहाँ पर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक जो है ये ऐतिहासिक स्मारक या लोगों को समर्पित करने के लिए ये सरकार के माध्यम से जल्द पूरा हो ऐसी हमारी मंशा है, हमारा प्रयत्न है और इसीलिए मैं और उप मुख्यमंत्री और हमारे सभी सहयोगी यहाँ आए हैं। लगभग पहला जो फेज है उसमें सिविल वर्क 50% से ज़्यादा हुआ है। सेकेंड फेज जो है उसे जो भी आवश्यक बातें हैं आवश्यक चीज़ें हैं उसकी भी तैयारी शुरू है और जल्द से जल्द सेकेंड फेज भी शुरू हो जाएगा और ये पूरे हजारों लाखों लोगों को एक प्रेरणा देने वाला प्रेरणादायी स्मारक होगा और इसलिए ये जनता के लिए जल्द से जल्द समर्पित करना हमारा काम है और उसी लिए हम लोग यहाँ देखिए इसकी कमेटी में कौन है इसको लेकर हम कोई विवाद नहीं करना चाहते। ये बाळासाहेब जी का स्मारक है, जिस समय मैं मुख्यमंत्री था उस समय कानून बनाकर हमने स्मारक के लिए जमीन दी। इसके साथ साथ उस समय एमएमआरडीए से हमने इसको मान्यता भी दी। माननीय शिंदे साहब उसके बाद अर्बन डेवलपमेंट के मिनिस्टर बने, उन्होंने इसके लिए पूरा निधि पैसा उपलब्ध कराया, स्वयं इसके ओर ध्यान दिया और मेरा विश्वास है कि शिंदे जी मुख्यमंत्री रहते रहते ही हम लोग इस स्मारक का काम पूरा करेंगे और ये जनता को समर्पित होगा। हमारा उत्तरदायित्व जनता के प्रति है और जनता को बाळासाहेब जी के कार्यों से प्रेरणा मिले इसलिए स्मारक बनाया जा रहा है, दूसरा कोई विवाद हम नहीं करना चाहते। मनसेचा आरोप आहे की हे स्मारक जे आहे किंवा ही वास्तू जी आहे प्रायव्हेट कंपनीसाठी वापरली जाते, याचा उपयोग केला। मला असं वाटतं की प्रायव्हेट मीटिंग करता कोणी हे स्मारक वापरू नये अशी आमची अपेक्षा असेल, सगळ्यांचीच अपेक्षा असेल आणि मला असं वाटतं की शेवटी जेव्हा एखादं राष्ट्रीय स्मारक होतं त्याचे काही नियम असतात, त्या नियमांचं पालन होईल अशी आपण अपेक्षा करूया।